दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय सुशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। गडचिरोली येथे शहरातील नामांकित नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे यजमान प्रमोद पिपरे भाजपा महामंत्री यांच्या गडचिरोली शहर व आयटीआई चौकच्या मध्यभागी असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्री करताना ग्राहकांना पेट्रोल सोबत पाणी दिसले। ग्राहकांनी बॉटलमध्ये पेट्रोल घेतले असता पाणी मिक्स पेट्रोल असल्याचे दिसून आले। असे असताना नागरिकांनी तक्रार बुक मागितली असताना पंप मालकाने तक्रार बुक दिले नाही व त्या मालकाचे चिरंजीव अनुराग हे व्हिडिओ बनवणारे पत्रकार व लोक यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते। त्याच दरम्यान विनोद कोडापे पत्रकार यांना सुद्धा अनुराग पिपरेने धक्काबुक्की केली। यात पत्रकार विनोद कोडापे यांचा मोबाईल जमिनीवर पडून फुटला। आईडी कार्ड अरे आदर तू माझी रिपोर्ट नाही चाल पोलीस स्टेशन मध्ये चल याचे बोलले का नकली बनताय का याचे नकली बनताय का आमच्याकडे बोलत आहे चल ना भारत सरकार मान्यता आहे भाऊ काय नकली नाही चल जा 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 म्हणजे अंगावर कसा आला का अंगावर बंद कर म्हटलं तुम्हाला तू अंगावर कसा आला माझ्या बंद कर म्हटलं मी तुम्हाला अंगावर नाही आलो मी बरं फोन तुम्ही जाऊन पडले यार जाऊन नाही पडले का चार लोक जाऊन पडले मी बनू नाही का बंद करा म्हणून फोन मी बोला बोला ना तुम्ही असे येऊन धक्का मारता असे येऊन धक्का मारता का नाही नाही एक दोन लोक तुम्ही ऐकत नाही काही नाही तुम्ही आपलं चालू करताय मगापासून अंगावर येता का तुम्ही लोकांच्या आता आमची बाजू मानता पेट्रोलमध्ये काही टक्के इथेल राहतोच पण या पेट्रोलमध्ये पाणी आहे की इथेल हे माहीत करून घेणे पेट्रोल पंप मालकाचे काम राहतं। तक्रार बुक करली तक्रार बुक दे म्हणा तक्रार बुक मागून आण तुम्ही जा लोक तुला तुला दिले ना पैसे तुला हो सर 120 दिले 100 दिले आम्हाला का म्हणलं 100 दे म्हटलं आता तुम्ही या घटनेची माहिती फोनद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आली। अशा पाणी मिश्रित पेट्रोलमुळे गाड्या खराब होण्याचा धोका आहे परिणामी या पेट्रोल पंपाला बंद करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली वासियांनी केली आहे। महाराष्ट्र TV24 साठी विनोद कोडापे गडचिरोली।